नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज दुपारी आपला व्लॉग आला नाही तर त्याचं हेच एक मेजर कारण होतं की हे माझं एक्स्ट्राचं काम ॲड झालं आहे. म्हणजे बऱ्याच दिवसां महिन्यांपासून मी विचार करते की इथे मध्ये मला असं डिवायडर बनवायचं होतं आणि बघा यांना मी सांगितलं होतं आणि त्यांनी ते आजच बनवून आणलं. तर त्याच्यामुळे हे सगळं काम वाढलं. पुढे काय काय आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यापूर्वी एक खूप छान गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, चला. तर आता वाढत्या थंडीमध्ये मेजर जो प्रॉब्लेम येतो स्किन रिलेटेड तो म्हणजे आपल्या लिप्सचा, ओठांचा. कारण ओठ खूप फाटतात आणि कधीकधी तर बोलायलासुद्धा प्रॉब्लेम होतो. तर आपल्या सगळं म्हणजे आपण दिवसभर तर आपण लिपस्टिक्स कॅरी करू नाही शकत, दिवसभर लिपस्टिक लावून नाही राहू शकत. तर ओठांना नॅचरली असं छान आपले ओठ राहिले पाहिजे, सॉफ्ट राहिले पाहिजे. तर त्याच्यासाठी मला मिळालं एक खूप छान ऑप्शन, ते म्हणजे ममाअर्थचं हे जे लिप बाम्स आहेत ना, हे खूप खूप मस्त काम करतात ओठांवरती. तुम्ही बघत असाल की ओठ नॅचरली किती छान वाटतात, कुठल्याही प्रकारच्या लिपस्टिक्सची म्हणजे अप्लाय करण्याची गरज नसते. बऱ्याच जणांना लिपस्टिक आवडतसुद्धा नाही तर त्यांना असे नॅचरल प्रोडक्ट्स खूप मस्त मस्त आहेत. तर ममाअर्थचे जे हे लिप बाम्स आहेत ना, तर हे एकच नाही तर सध्या तरी माझ्याकडे 3 व्हेरियंट आहे त्याचे. आणि तिन्ही इतके जबरदस्त आहेत ना की आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे मूड्सनुसार, वेगवेगळ्या आपल्या फंक्शन्सनुसार किंवा दिवसातल्या वेगवेगळ्या गोष्टींनुसार तुम्ही ह्याचा यूज करू शकता. त्या लिप बामची सुरुवात आपण प्लेन लिप बामने करूया. तर कसं आहे बघा, हा एकदम प्लेन आहे जो ह्याचा जो फॉर्म आहे ना, म्हणजे हा कशापासून बनवला आहे, तर हा कोकोनट आणि शिया बटरपासून बनवलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे की कोकोनट ऑइल आपण लहानपणापासून आपली आजी आई सगळे आपण ओठांना पायांना आपण थंडी आली की त्याचा वापर करतोच. तर त्याचाच त्याच गोष्टींचा ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर त्याच्यामुळे बघा, मी तुम्हाला दाखवते की बघा ह्याच्यातून म्हणजे काहीच नाही, ह्याच्यामध्ये अजिबात टिंट नाही आहे, कुठलाही कलर नाही आहे ॲडेड. तर तुम्ही डे केअर किंवा नाईट केअर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. किंवा नॉर्मली आपल्याला असंच कुठे जायचं आहे पण आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की लिप्सवर काय अप्लाय केलं आहे, तर त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट आहे. नंतर नेक्स्ट आहे, हा थोडासा टिंटेड आहे, पीच कलरसारखा आहे आणि ह्याच्यामध्ये हा स्ट्रॉबेरी फ्लेवर दिला आहे. त्याने ह्याच्यामध्ये विटॅमिन ई, प्रत्येक लिप बाममध्ये ना विटॅमिन ई आहे जे खरंच आपल्या स्किनसाठी खूप छान काम करतं. तर हा मी तुम्हाला दाखवते, बघा हा पीच कलरसारखा आहे थोडाफार. आता सध्या मी हाच अप्लाय केला आहे ओठांना. तर तुम्ही बघा, विदाऊट लिपस्टिकसुद्धा ओठ किती छान दिसत आहेत. याच्यात एकदम थोडासा लिटल बिट याच्यामध्ये टिंट आहे जो आपल्या लिप्सला थोडासा कलर ॲड करतो. म्हणजे तुम्हाला बाजारात जायचं आहे किंवा इथल्या इथे कुठे जवळपास जायचं आहे आणि असं वाटतं की लिप्सला थोडासा कलर पण आला पाहिजे आणि लिप्स आपले छान असे सॉफ्ट पण असले पाहिजेत, तर खूपच बेस्ट ऑप्शन आहे हे. नेक्स्ट माझ्याकडे जो आहे तो आहे हा रास्बेरी फ्लेवर लिहिला याच्यावरती आणि याने छान पिंकी पिंकी लिप्स होणार आहेत आपले मस्त. तर बघा, मी तुम्हाला दाखवते, हा जो आधी दाखवला त्याच्यापेक्षा थोडासा जास्त टिंटेड आहे आणि हा लावल्यानंतर बघा असा एक टिंटेड म्हणजे पिंक कलर जो असतो ना तो लिप्सला येतो. बघा तुम्हाला इथे याचं पिगमेंटेशन दिसत असेल, तर लिप्सवरती सुद्धा याचं असंच पिगमेंटेशन येतं आणि आपले लिप्स खूप छान असे पिंकिश दिसतात मस्त. तर ज्यांना खरोखर लिपस्टिक आवडत नाही, सूट होत नाही किंवा आता थंडीमध्ये स्पेशली ज्यांना जास्त प्रॉब्लेम होतो पण लिप्सला कलरसुद्धा हवा आहे आणि मॉइश्चरसुद्धा झालं पाहिजे, तर दोन्ही गोष्टी ज्यांना हव्या आहेत ना त्यांच्यासाठी हे खरंच खूप खूप बेस्ट ऑप्शन्स आहेत. मला तरी पर्सनली हे खूप आवडले. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे की हे अफोर्डेबल प्राइजेसमध्ये आहेत आणि हे बिलकुल टॉक्सिन फ्री आहेत, ऑर्गॅनिक आहेत, जेणेकरून आपल्या ओठांना याच्यामुळे अजिबात कुठल्याही प्रकारचा हार्म होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का की ममाअर्थचा एक बेस्ट इनिशिएटिव्ह जो मला खूप आवडतो की आपण जे पण प्रोडक्ट परचेस करतो ना, तर प्रोडक्ट ते जे लिंक करतात त्यांच्या वेबसाईटला, जिथे तुमच्या ऑर्डरनुसार एक ते ट्री प्लांट करतात आणि ते ट्री तुम्ही ट्रॅक करू शकता. 2025 म्हणजे 2025 पर्यंत ममाअर्थचं एम आहे की ते 1 मिलियन झाडं म्हणजे लावणार आहेत, ट्रीज प्लांट करणार आहेत. तर खरंच खूप बेस्ट इनिशिएटिव्ह आहे. तर आपण पण याला नक्कीच थोडाफार सपोर्ट करू शकतो आपल्या ऑर्डर्स थ्रू. तर ममाअर्थचे हे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे लिप बाम्स आहेत, ते नायका, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहेत. तसंच ममाअर्थची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तर तिथे तुम्ही जाऊन माझा जो हा कोड आहे
Mega 2023। तर हा जो कोड तुम्ही इथे यूज केला तर तुम्हाला याच्यामध्ये 20% डिस्काउंट मिळेल, म्हणजे 20% ऑफ मिळेल याच्यामध्ये। तर ह्याचे जे प्रोडक्ट्सचे जे लिंक्स आहेत ना, ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथे हे प्रोडक्ट्स परचेस करू शकता। तर हे बघा, त्या शेल्फमध्ये किती सामान होतं सगळं, की जे खरंच आपण कधी कधी ना, मी तर खरंच वर्षन वर्ष ते सामान काढत नाही, फक्त एक म्हणजे आपण डम्पिंग ग्राउंड बोलतो ना, तसं सगळं तिथे डम्प करून ठेवतो, जे जे आपल्याला नाही लागत। पण मोठी मोठी भांडी जी आपल्याला लागतात ती खाली आपण ठेवू नाही शकत, खूप पसारे दिसतात सगळे। तर म्हणून मग ते तिथे त्यांचं काम चालू होतं, त्यांना बोलवलं होतं, ज्यांनी माझं मंदिर बनवलं ना, त्यांच्याकडेच आम्ही सगळी कामं देतो माझी, कारण ते खरंच खूप मस्त करतात, सगळी कामं मनापासून करतात आणि फिनिशिंग पण खूप छान करतात। तर बघा आता तोपर्यंत म्हणजे ते फिटिंगचं त्यांचं काम चालू आहे तिथे, तोपर्यंत माझी इथे बडबड पण चालू आहे काय काय। आणि मी म्हटलं सगळं हे सामान आहे ना यातलं सॅग्रिगेट करेन, आता सगळं असंच्या असं नाहीच ठेवायचं, जे सामान पाहिजे तेच ठेवायचं, नाही पाहिजे ते लगेच काढून टाकायचं। खूप वर्ष फक्त हे माझं ते माझं असं करून इतकं सामान आपण जमा करून ठेवतो ना, पण ह्याच्यामध्ये ना मला खूपच असा मोठा खजिना भेटलेला आहे। खजिना कुठला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे, पुढे बघा तुम्ही। तर बघा आता हे होते काचेचे ग्लास, कसं असतं ना, पूर्ण किचन आपलं व्यवस्थित ऑर्गनाईज असेल, छान असेल, तर आपल्याला तिथे काम करायला पण चांगलं वाटतं। पण माझ्या किचनमध्ये एक गोष्ट नाही आहे, ती म्हणजे क्रॉकरी सेक्शन जे काचेचं असतं। बघू पुढे मागे, समजा मी किचनचं अजून काम करायचं विचार चालला आहे तर तेव्हा मग मी करणार आहे ते पण। तर ही बघा, ही एक गोष्ट म्हणजे हा पहिला खजाना मला मिळाला, तो म्हणजे हे फोटोचं कोलाज आहे ना, हे मला भावाने आणि वहिनीने ना मला वाटतं बर्थडेला दिलं होतं। आणि बघा त्याच्यात इतके सुंदर सुंदर फोटोज लावलेले आहेत खूप छान, पण ते जागेच्या अभावी दिशेच्या अभावी लावायलाच कुठे ऑप्शनच मिळत नव्हता, तर म्हणून आम्ही इथे वरती ठेवून दिलेलं, तर ते शोधून म्हणजे ते मिळालं। त्यानंतर बघा त्यांनी काय मस्त आयडिया केली, मी त्यांना म्हटलं की मला खूप मोठी जागा आहे ही, तुम्हाला तर इथून असं दिसत नसेल पण खूप मोठी जागा आहे। आणि काय होत होतं की सामान असं ठेवलं ना तर ते एकावर एक एकावर एक ठेवायला लागायचं, आणि भांडी वगैरे पटकन खोललं ना दरवाजा तर पटकन सगळंच आपल्या अंगावर पडून जायचं। तर म्हणून मी त्याला ते असं मध्ये डिवायडर करून त्यांना आणायला लावलं होतं। आणि हा आहे तुषार, म्हणजे त्यांच्यासोबतच असतो, हा इलेक्ट्रिशियनचं काम करतो, तर हा पण खूप मस्त काम करतो। तर इथे बघा हा पण आमचा एक जो लॅम्प आहे तो खराब झाला होता, तर त्याने छान आतमधले लाईट्स आणून तो फिटिंग करतोय। तर ह्याचं पण काम खूप मस्त असतं आणि लगेच येतो सांगितल्यानंतर काही काम असेल तर। तर बघा आता हा लॅम्प फिटिंग चाललाय, म्हणजे ह्या वर्षी जो मी खरंच संकल्प केला आहे ना की सगळ्या गोष्टी जागच्या जागी गेल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज राहिल्या पाहिजे, तो संकल्प ना माझा स्वामी पुरेपूर करून घेत आहेत असंच वाटतंय, की एक ना एक काय ना काय असं निघतच आहे, चाललंच आहे काम, असं संपतच नाही आहे। तर बघा त्यांनी ह्या पट्ट्या अशा बनवून आणल्या होत्या, म्हणजे त्या दिवशी बघा त्यांनी माझं यूट्यूबचं प्ले बटन लावून दिलं होतं, तर त्या दिवशी ते माप घेण्यासाठीच आले होते, त्यांना दाखवलं त्या दिवशी, आणि त्यांनी लगेच आज बनवून पण आणलं। पण कधी बनवून आणणार होते ते एक्झॅक्ट सांगितलं नव्हतं त्यांना, टाईम त्यांच्या वेळेनुसार ते आणणार होते, पण नेमकं आज आणलं मग म्हणून मला दुपारी काही व्हिडिओचं काम करता आलं नाही। तर बघा असे त्यांनी व्यवस्थित फळ्या पूर्ण सनमायका लावून आणलाय दोन्ही बाजूनी, जेणेकरून ते खराब होणार नाही। तर बघा हे आता हा जो ह्याला काय म्हणतात डिनर बॉक्स, डिनर सेट, तर हा मला ना ऑफिसमधून मिळाला होता माझ्या जेव्हा मी ऑफिसला होते तेव्हा। तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या ठेवाव्याशा पण वाटतात, नको पण वाटतात, पण ह्याचा कलर खूप सुंदर आहे बघा, कसं ना ह्याला आपला डायनिंग टेबल पाहिजे म्हणजे खूप भारी वाटतं। आता सध्या तर म्हणजे काय नाही आपला डायनिंग वगैरे, पण ठीक आहे बघू पुढे मागे कधी होईल तेव्हा डायनिंग, तेव्हा मग यूज करता येईल। तर म्हणून ठेवला हा एकुलता एक बॉक्स, दुसरा पण एक भेटलेला तो मी देऊन टाकला कोणाला तरी। तर बघा चला मी तुम्हाला आता फोटो दाखवते, तर हा फोटो माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नातला आहे, मी कशी दिसते काकूबाई त्याच्यामध्ये, आणि हा निष्ठाच्या ना पाचव्या बर्थडेचा फोटो आहे, किती क्युटी दिसत होती आणि मी बघा कशी दिसते त्याच्यामध्ये। आणि हा माझ्या भावाच्या साखरपुड्याचा आहे, हा माझ्या ऑफिसमधला फोटो आहे, आणि ही बघा ही ओळखा कोण आहे, तर हा आहे माझा मी पहिलीमध्ये असताना ना पहिलं फंक्शन होतं गॅदरिंग तेव्हाचा हा फोटो आहे। तुम्ही बघत असाल ना तेव्हा मी एक गोष्ट सांगते की तेव्हा मला सगळे ना लहानपणी मंदाकिनी बोलायचे, कारण डोळे एकदम घारे घारे होते तेव्हा। तर ही खूप छान आठवण मला मिळाली मस्त, हा फोटो मी हे कोलाज कुठेतरी नक्कीच लावेन।
नेक्स्ट बघा, हे मी तुम्हाला दाखवते, हे आहे ना हे कूलिंग वॉटर बॉटल्स आहेत. या ना स्पेशली कुठे मी घेतल्यात सांगू तुम्हाला, या धुळ्याला MIDC एरिया आहे जिथे भांड्यांचा पूर्ण एरिया आहे, तर तिथे लिटरली म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमी प्राईजमध्ये भांडी खूप छान छान मिळतात. तिथून मी ह्या बॉटल्स घेतल्या, जवळपास 6-7 वर्षांपेक्षा जास्त झाले असतील. तर 2 बॉटल मोठ्या अशा घेतलेल्या मी आणि 2 बॉटल अशा छोट्या. जेव्हा पण आपण असं बाहेर ट्रॅव्हलिंगला वगैरे जातो ना, या पाण्याच्या बाटल्या खूप उपयोगाला पडतात. आणि आपण कसं उन्हाळ्यातच जास्त फिरायला जातो तर थंड पाणी लागतं त्याच्यामध्ये. म्हणजे जवळपास मी सांगते तुम्हाला 5-7 तास पाणी खूप छान थंड राहतं. या बॉटल्स इथे खरंच खूप महाग आहेत आणि तिथे मला खूप रिझनेबल रेटमध्ये पडल्या होत्या. आता मला प्राईज याची खरंच लक्षात नाही आहे, पण जे धुळ्याच्या आसपास राहत असतील ना, तर तुम्ही MIDC मधून अशा बॉटल्स घ्या, खूप मस्त कामात येतात. तर बघा, मी असं सगळं व्यवस्थित पॅक करून, या ज्या ब्ल्यू पिशव्या आहेत ह्या मी उल्हासनगरवरून आणल्या होत्या. आणि जेव्हा पण तुम्ही वरच्या माळ्यावरती किंवा पोट माळ्यावरती जेव्हा पण सामान ठेवता ना, तर अशा प्रकारे पिशव्यांमध्ये मोठ्या पॅक करूनच ठेवत जा. जेणेकरून कसं आहे ना, धूळ वगैरे लागत नाही जास्त. आणि तुम्ही जेव्हा पण सामान काढता, तर तुम्ही एक एक पिशवी काढलीत तर त्यात तुम्हाला अर्ध म्हणजे बऱ्याचसं सामान येतं. आणि एक एक सामान काढत बसायची गरज लागत नाही. मोस्ट ऑफ आपण कसं इथे जे मोठं मोठं सामान असतं तेच ठेवतो, तर धूळ लागत नाही अजिबात. म्हणजे नंतर पिशव्या तुम्ही चेंज केल्या की तुमचं काम होऊन जातं. तर बघा, आता हे माझं सध्याचं हे नवीन इडलीचं भांडं आहे ते मी वरती ठेवते, कारण खाली जागा पुरत नाही. त्यानंतर आता हा दुसरा एक खजाना मी खोलते. तर चला बघू याच्यात काय काय मिळतं आहे. बघा, हे जुनं मिक्सरचं भांडं, मिक्सरसोबत म्हणजे वरातच येते सगळी की 3-4 प्रकारची भांडी हे ते. तर यूज तर आपण 1 किंवा 2 भांडं करतो, पण बाकीचं तसंच पडून राहतं. मग ते पण मी देऊन टाकणार आहे आता सगळं, कारण ठेवू किती. आता ऑलरेडी ह्या मिक्सरची 4 भांडी आहेत, आणखीन ही भांडी ठेवून काय करणार. हे जुनं माझं इडलीचं भांडं होतं, तर मग चाललेलं काय करू, ठेवू ना, पण का ठेवू. परत त्याचा वापर झाला तर ठीक, ॲटलिस्ट दुसरं कोणीतरी वापरेल तरी ती गोष्ट. तर बघा, आता ही याच्यामध्ये एक भारी खजाना आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तो म्हणजे की जिथून सुरुवात झालेली भांड्यांच्या व्हिडिओची, तर ही कढई मी घेऊन गेलेली कल्याण वेस्टला, की मला ही कढई ठीकठाक करून घ्यायची होती. ही मी तुम्हाला सांगते, या कढईला 60-70 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेत. माझ्या सासूबाईंनी दिलेली कढई आहे ती, आणि तिला मी छान ठीक करून घेतली, तिला कलई करून घेतली, आणि मी ठेवली आहे मस्तपैकी. एक अँटिक पीस म्हणून मी या गोष्टी ठेवलेल्या आहेत. वापरूही शकतो त्या, पण ती खूप वापरून वापरून ॲक्च्युली पातळ झाली आहे. पण अशा वस्तू तुम्हाला परत मिळणार नाहीत, बघायलासुद्धा मिळणार नाही, तर म्हणून मी ती नाही देणार, मी ठेवणार आहे ती. आणि हे पण जे भांडं आता तुम्हाला दिसते ना ॲल्युमिनियमचं, तर हे मी द्यायचा विचार चाललेला, पण त्याच्यावरती जेव्हा वाचली ना त्याच्यावरची डेट, तर आता बघा, आत्ता क्लिअर नाही दिसत आहे, थोड्या वेळाने क्लिअर दिसेल. तर 1977 हे भांडं आहे, बघा तुम्हाला दिसतंय का, म्हणजे 77 सालचं भांडं आहे हे. तर म्हणजे हे पण 50-60 वर्षापूर्वीचं भांडं आहे जवळपास. हे मला आईने दिलेलं आहे माझ्या. तर ह्याच्यामध्ये पहिले दूध तापवायचे किंवा पाणी तापवायचे, पाणी गरम करायचे पिण्याचं. तर चला, हे पण मी एक ठेवणार आहे आठवण म्हणून. आणि ही जी परात दिसते ना, ही मला सासूबाईंनी, सासूबाईंची भांडी माझ्या सगळी पितळेची भांडी आहेत, आणि ही पण 60-70 वर्षापूर्वीचीच परात असेल, तर म्हणून ती पण मी देणार नाही आहे, ती पण मी ठेवणार आहे तशीच. तर ही भांडी जरी वापरात नसतील ना, पण तरी खरं सांगते की अशी भांडी परत मिळणं शक्य नाही. जशी आपली जुनी माणसं परत मिळणं शक्य नाही, तशीच ही काही भांडी आहेत. तर म्हणून मला ही द्यायची नाही आहेत. ही जसं आपण एक पुढे वारसा चालवतो ना, तसा हा भांड्यांचा वारसा पुढे चालू राहणार आहे. तर म्हणून बघा, ही पण मी भांडी अशी व्यवस्थित या ब्लू प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ना सगळे ठेवून देते. म्हणजे कसं, खाली सगळा पसारा राहत नाही. हे काय आपल्याला रोजला लागत नाही एवढी मोठी मोठी भांडी. तर जेव्हा लागतील, काही आपला कार्यक्रम असेल काय असेल, तर तेव्हा लागली तर तेव्हा आपल्याला काढता येतात. तर म्हणून मी ते वरती डिवायडर करून घेतलं, कारण मग तुम्हाला नंतर दाखवेनच की बघा किती लावल्यानंतर इतकं व्यवस्थित वाटतं ना, छान म्हणजे सुटसुटीत वाटतं सगळं, काय आहे काही नाही आहे ते कळतं. तर हे बघा, हे जे काळकुटी झाली आहे ही कळशी, तर ही माझ्या वास्तुशांतीला मी घेतलेली कळशी आहे. त्यानंतर ह्या माझ्या समया आहेत. हे देवाची जी मोठी भांडी आहेत ना, ती पण मी वरतीच ठेवते, कारण ती काय आपल्याला रोज लागत नाहीत, तर खाली पसारा कशाला. तर मग म्हणून अशा एका पिशवीमध्येच ठेवते, पण की जेणेकरून एक पिशवी काढली तर सगळी भांडी एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील.
तर त्याच्यामध्ये मोठं तामण जे आपल्याला सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेला लागतं, त्यानंतर ह्या माझ्या आईने दिलेल्या मोठ्या समया आहेत, म्हणजे जे जे लागतं ना ते सगळं आता ह्या एका पिशवीत सगळं भरणार आणि मग ही पिशवी पण वरती ठेवणार. तर ही जी भांडी होती ना सगळी, ही खूपच खूपच तिथे मस्ती चाललेली, म्हणजे सगळं एक पडलं की सगळंच खाली पडायचं, म्हणजे असं व्यवस्थित राहतच नव्हतं काहीच. तर म्हणून मी ते करून घेते. तर ही पिशवी थोडीशी फाटली आहे, पण प्रॉब्लेम काय की ह्या पिशव्या आता भेटत नाही आहेत, म्हणजे मिळत नाही आहेत. तर बघू, परत उल्हासनगरला कधी गेली तर मला ह्या पिशव्या सगळ्या चेंज करायच्याच आहेत. तर बघा, आता हे एक ज्यूसर आहे. म्हणजे खरंच सांगते ना की आपण बायकांना की आपण हावरट पण आपला कधी कमीच होत नाही. काय ना काय घेत राहतो किंवा काय गिफ्ट आलं तर आपल्या हातून काही सुटत नाही. आता बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या होत्या, त्या ह्यांना ऑफिसमधून गिफ्ट आलेल्या होत्या, तर मग ते पण आपण देत नाही आणि आपण वापरत पण नाही आणि देत पण नाही. आणि नुसतं काय कायच्या तर बेडमध्ये म्हणा, इथे म्हणा, म्हणजे असं स्टोरेजमध्ये तर अशाच गोष्टी पडलेल्या असतात, वर्षानुवर्ष पडलेल्या असतात. ॲटलिस्ट जर यूज नाही केलं तर तुम्ही कोणाच्या लग्नाला म्हणा किंवा कशाला म्हणा ते देऊन टाका, ठेवू नका. आता मोठा खजाना मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही बघा, ही समई आहे. मला पण लक्षात नव्हती, ही सासूबाईंनी दिली आहे मला समई, आणि खूप जुनी समई आहे ही. 60-70 वर्ष तर कुठे नाही गेले. मी सांगते त्याचं टेक्स्चर, म्हणजे जो मटेरियल आहे ना तो बघूनच तुम्हाला समजेल की खूप आणि खूप जड आहे समई. तर हिला ना मी छान पॉलिश करून घेणार आहे समईला, आणि ही मी वापरणार आहे. जेव्हा पण पूजा वगैरे काय मोठी मांडेन ना तेव्हा ही समई मी नक्की वापरणार आहे. तर म्हणून मग ही पण समई मिळाली. ही मला खरंच लक्षात नव्हती की अशी समई आहे माझ्याकडे. तर ही समई छान आता व्यवस्थित करून घेईन ठीक, आणि त्या म्हणजे व्यवस्थितच आहे ती, पण आणखीन छान पॉलिश केली ना तर मस्त नव्यासारखी होऊन जाईल एकदम. तर खूप छान छान वस्तू, म्हणजे खरंच कधी कधी आपण असं जेव्हा सामान सगळं काढतो एका ठिकाणी, आपण नुसतं डंप करतो आणि आपण बघतच नाही की काय काय सामान ठेवलं आहे. काय काय गोष्टी खरंच खूप छान, म्हणजे आपल्या महत्त्वाच्या असतात, कामाच्या असतात, पण जर तुम्हाला माहीतच नसेल की ती वस्तू तिथे आहे तर तुम्ही ती, तुम्हाला जेव्हा वेळ पडेल तेव्हा तुम्हाला ती वापरात येणारच नाही. तर म्हणून मध्ये मध्ये असं सगळं काढलं पाहिजे, साफसफाई आपली होत राहिली पाहिजे घरामध्ये सारखी सारखी. तर आता हे बरं झालं की मी त्याच्या निमित्ताने होईना तो वरचा सेक्शन सगळा काढला आणि हे सगळं सॅग्रिगेट पण केलं. तर बघा किती सामान होतं, आणि त्यातलं मी आता वेगवेगळं केलं की हे मला ठेवायचं आहे आणि हे मला सगळं देऊन टाकायचं आहे. तर आता सामान तर लावून झालं सगळं आणि इथे ह्यांचं काम चालू आहे. हे जे तुम्हाला किचनचं माझं सगळं काम दिसतंय ना, हे सगळं यांनी केलं आहे. आधीचा जर तुम्ही किचन बघितला असता ना तर त्याचा अवतार खूपच विचित्र होता, कारण त्यांचं कलर कॉम्बिनेशन वगैरे खूपच वेगळंच होतं. तर मला म्हणून मी तेव्हा हे सगळं काम ह्यांच्याकडूनच करू, आणि ह्यांनी खरंच खूप मेहनत केली आहे. कारण हे जे दरवाजे आहेत ते सर्व आधीचे दरवाजे आहेत, त्यांनी वरचं पूर्ण घासून सनमायका व्यवस्थित चेंज करून, आणि बघा तुम्ही किती चांगली क्वालिटी वापरली आहे की एवढे वर्ष झाले तरी माझ्या वस्तू अजिबात जुन्या दिसत नाही आहेत, नव्याच्या नव्या दिसत आहेत. म्हणून जेव्हा कुठलीही गोष्ट बनवतो ना नवीन, तर तेव्हा त्याची क्वालिटी पण चांगली ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा त्यांनी किती छान आयडिया केली आहे. खाली त्यांनी असे इंचेस लावलेत जेणेकरून जास्त जागा पण जाणार नाही, आणि समोर अशा ते थोडंसं त्यांनी लाकूड लावले तिथे आणि त्याच्या फटीमध्ये हे बसवलं आहे, म्हणजे तुमचं तो बॅलन्स पण छान घेईल थोडंसं जास्त वजन असेल तरी. तर बघा असं परफेक्ट त्यांनी आणि खूप छान दोन सेक्शन एकदम परफेक्ट झाले. तर अशा काही जुन्याच गोष्टी आपल्या असतात की ज्यांना आपण थोडंसं चेंज केलं, थोडंसं नवीन रूप दिलं ना, तर बघा तुम्हाला स्वतःला किती आनंद वाटतो. नवीन वस्तूच घरात आल्यासारखं वाटतं काहीतरी. तर मला तर खूप भारी वाटत होतं, म्हणून त्या भारीच्या उत्साहामध्ये माझा दुपारचा व्हिडिओ राहिला. तर ठीक आहे म्हटलं, पण हे सगळं काम पहिले होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला आज साड्या दाखवणार होती, पण साड्या मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आज पहिले माझा हा उत्साह होता की हे सगळं मला तुम्हाला शेअर करायचं आहे. तर पहिले इथलं सगळं झाडून घेतलं. बघा खूप जाळ्या बसतात इथे वरती, जरी पॅक जरी असलं ना तरी खूप जाळ्या बसतात. आणि किचनमध्ये तुम्ही असं जो सज्जा असतो ना त्याला असं पॅक करूनच ठेवत जा, कारण मग पॅक नाही केलं ना तर ते दिसायला पण खूप पसारा पसारा दिसतो सगळा, कारण आपण सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तू तिथे ठेवतो. तर त्याच्यामुळे असं पॅक असेल ना तर ते छान राहतात वस्तू पण आपल्या. तर आता पूर्ण पहिले झाडून घेतलं,
त्यानंतर सगळं पुसून घेतलं सगळं, कारण खूप धूळ होते जेव्हा ह्याची आपण जे ड्रिल मशीनने जे काम केलं जातं ना, तर त्याची खूप धूळ उडते. आणि लाकडाचं तर तुम्हाला माहिती आहे की भुशाचं खूप सगळीकडे पसरून जातं, तर खूप काम डबल ट्रिबल काम वाढलं होतं. पण एक मनात आनंद पण होता की माझी वस्तू खूप छान बनते, किचनचं मला काम करायचं आहे, पण तरी पण मी आज अजूनही ह्याच्यामध्ये सुद्धा काय काय चालू ठेवलेत कामं. तर बघा आता व्यवस्थित स्वच्छ डेटॉलच्या पाण्याने वगैरे सगळं पुसून घेते. आणि मागे ना टाईल्स लावल्यात, त्याने खूप फायदा होतो, कारण आपल्याला व्यवस्थित पुसता येतं रफ अँड टफ एकदम. नाही तर लाकूड असेल ना तर भीती वाटते लाकडाची, कारण पाण्याने वगैरे पुसून लवकर खराब होतं लाकूड. तर इथे ह्या टाईल्समुळे खूप बरं पडतं. आणि आतमध्ये जो आहे ना तो खाली पूर्ण मार्बल आहे, त्यांनी जे म्हणजे आधी बनवलेलं ना त्यांनी पूर्णतः सगळं किचन म्हणा, माझं वॉर्डरोब म्हणा, सगळं मार्बलमध्ये बनवलेलं आहे. तर आता मी हे सगळं व्यवस्थित दरवाजे वगैरे पुसून घेते. आणि जे पण आपलं फर्निचर असतं, तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं की फर्निचर तुम्ही वर्षा दोन वर्षातून एकदा पॉलिश पण करून घेत जा, म्हणजे ते छान राहतं असं. तर बघा आतमध्ये आता ना मी याच्यामध्ये पेपर अंतरते, कारण मग पेपर अंतरला ना तर तुमची वस्तू खराब होत नाही. म्हणजे तुम्हाला पेपर्स कसे, पेपर जी पण धूळ जमा होईल ती पेपरवर जमा होईल. आणि नेक्स्ट गोष्ट ती म्हणजे अशा प्रकारचे जे सेंटेड ज्या ह्या गोष्टी असतात ना, ते हे तुम्ही वापरत जा. डांबर गोळ्या नका टाकू, डांबर गोळ्यांनी खूप उग्रस आणि वेगळाच वास येतो सगळ्या वस्तूंना. तर ह्या गोळ्या म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोळ्या पण येतात त्याच्यामध्ये कलरच्या, तर त्या संपल्या होत्या माझ्या, म्हणून मी हे एकच ठेवलं. तुम्ही ह्याच्यामध्ये भीमसेन कापूरसुद्धा ठेवू शकता. त्याने काय होतं माहिती आहे का, इथे तर म्हणा की आपण असं सुटसुटीतच सामान ठेवतो, पण तरी पण कधी कधी ना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये अशी बुरशी लागायचे सुद्धा चान्सेस असतात, कारण ह्या वस्तू काय आपण सारख्या काढत नाही आणि उघडत नाही. तर म्हणून अशा प्रकारचे ह्या गोष्टी याच्यामध्ये ठेवत जा, ज्याने तुमच्या वस्तू फ्रेश राहतील. तुम्ही पण जेव्हा कप्पा खोलाल ना तर असा बंद बंद वास येणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. तर बघा आता ह्या वस्तू सगळ्या ज्या मी आहेत त्या व्यवस्थित सगळ्या त्यांच्या त्यांच्या जागेवर लावून घेते. तर बघा तुम्हाला आता दाखवते की सामान लावल्यानंतर किती सुटसुटीत आणि किती छान व्यवस्थित वाटतंय. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला काय कराल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.